रेडीमेड बेसन पीठ आहे हे विकतचं, हे घ्यायचं आहे दोन वाट्या, गाळून घेऊ आपण। त्यानंतर एक वाटी रवा घेतलेला आहे, वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि अर्धा चमचा लिंबू सत्व, साखर, साडेतीन चमचे साखर घातली आहे, ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। एक जीव पूर्ण विरघळू द्यायचं आहे। याला बॅटरमध्ये टाकण्यासाठी तेल करायचं आहे आपल्याला गरम। तर या पळीने तीन पळ्या मी तेल घातलंय। तेल कशाप्रमा पद्धतीनं करायचं आहे आपल्याला गरम, तर खाली पाणी गरम करायला ठेवलंय, त्यावरती वाटी ठेवायची आहे। याप्रमाणे गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे तेल। तर यामध्ये पाणी घालून आपण भिजून घेऊया याला। थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे। एकही गाठ नाही सुटू द्यायची, यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे साखरचं आणि लिंबू सत्वाचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते घालूया यामध्ये। पाहू शकता या पद्धतीने हे बॅटर झालेलं आहे। याप्रमाणे हा खायचा सोडा एक चमचा, हे जे आपण तेल केलेलं आहे कोमट ते पण टाकायचं। मिक्स करून घेऊया। मीठ घालायचं आहे चवीनुसार। ताटाला तेल लावलं इथे, यामध्ये आपण मिश्रण ओतूया। आता हा आपण झाकून ठेवलेला आहे ढोकळा, 15 ते 20 मिनिटानंतर आपण याला चेक करूया। आता चेक करूया आपण,
तर हा छान झालेला आहे ढोकळा. फुटण्यासाठी ठेवली आहे कढई, त्याच्यामध्ये घातलंय तेल. तेल झालंय गरम, त्यामध्ये टाकायची जिरे मोहरी. जिरे मोहरी छान तडतडली आहे. कढीपत्ता, जिरे मोहरीची कोथिंबीर, आणि पाणी टाकायचं. यामध्ये घालायची साखर. साखर विरघळू द्यायची. आपण या ढोकळ्याची पीस करून घेऊया. तोपर्यंत आपल्याला पाहिजे तसे पाहू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे हा. छान झालेला आहे ढोकला. आता टाकूया हे जे आपण केलेलं आहे फोडणीसाठी. याप्रमाणे या रेषेमध्ये टाकून द्यायचं. हा झाला आहे आपला छान ढोकळा तयार. तर ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.